विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. शेवटचा टप्पा आहे क्षेत्र भेटीनंतर आपल्याला अहवाल लेखन करायचे असते. आता सर्वप्रथम अहवाल म्हणजे काय? जर आपण एखाद्या क्षेत्राला भेट दिलेली आहे, आपण एखाद्या अहवाल लेखन म्हणजे आपण एखाद्या क्षेत्राला किंवा एखाद्या गोष्टीला भेट देऊन आल्यानंतर आपण तिथं काय काय पाहिलं ते सगळं आपण त्याच्यात पाहत असतो. आपण कसं गेलो, तिथं काय केलं, आपण तिथे कोणते निरीक्षण केले, ते सगळं आपल्याला या अहवालमध्ये लिहून काढायचे असते. त्याचे स्थळ, आपण कुठे थांबलो, काय केलं, त्याच्यानंतर आपण तिथं काय निरीक्षण केलं, हे सगळं जेव्हा आपण लिहून काढतो आपल्या नोंदणीमध्ये, त्याला अहवाल असे म्हणतात. मग आता ही क्षेत्रभेट झालेली आहे. आपण बघितलं की उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून तर रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत जी क्षेत्रभेट झालेली आहे, आता हिचा अहवाल तुम्हाला तयार करायला सांगितला. कारण की आपणही त्याच्यामध्ये होतो असं आपण समजलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अहवाल तयार करायचा आहे. त्या अहवालासाठी आपल्याला काही मुद्दे, आपल्याला मुद्द्यानुसार आपल्याला ते तयार करावं लागतं. आता पहिले प्रास्ताविक. प्रास्ताविकमध्ये आपण लिहू शकतो की आपण कुठे, आपलं ठिकाण कुठे, आणि त्या ठिकाणानुसार आपण एसटीने जाणार आहोत, कशाने जाणार आहोत, वाहतुकीची साधने काय, हे प्रास्ताविकमध्ये आपण लिहू शकतो. नंतर आपला दुसरा मुद्दा असणार आहे की या क्षेत्रभेटीचे उद्देश काय, आवश्यकता काय. तर क्षेत्रभेटीचा उद्देश आहे की आपल्याला नळदुर्गपासून तर अलिबागपर्यंत जे भूरचना असेल, मृदा असेल, हवामान असेल, याच्यामध्ये कसा कसा बदल जाणवला ते सगळं आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येईल. नंतर प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचना म्हणजे काय? या प्राकृतिक रचनेमध्ये भूरचना असेल, मृदा असेल, वनस्पती असेल, याचं निरीक्षण, तिथे लोकजीवन. आता आपण बघितलं की नळदुर्गामधील लोकजीवन, तिथला व्यवसाय, तिथले पिकं, तिथली वनस्पती. आता ती वनस्पतीमध्ये तिथं आपल्याला खुरटे वनस्पती, काटेरी वनस्पती आढळले. पण जसं आपण पुढे जायला लागलो तर आपल्याला इकडं हिरवेगार दिसू लागले, भात शेती दिसू लागली. सोलापूरकडे गेलो तेव्हा आपल्याला कडधान्याची शेती दिसली आणि पुढे पुढे आपल्याला भात शेती वगैरे दिसू लागली. नळदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण, हवामानामध्ये जर आपण विचार केला तर पावसाचं प्रमाण नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कमी होतं, आणि जसं आपण पुढे गेलो तर अलिबागमध्ये आपल्याला पावसाचे प्रमाण जास्त दिसले. लोकजीवनाचा विचार केला तर आपल्या नळदुर्गामध्ये धाब्याची घरं होती, आणि आपण पुढे अलिबागकडे आलो तर आपल्याला तिथं उतरत्या छपऱ्याची घरं दिसली. आता ही उतरत्या छपऱ्याची घरं का? कारण की इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे तिथं उतरत्या छपऱ्याची घरे दिसतात. शेतीचा व्यवसाय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसला. इथं शेती केली जाते, तिथं भात शेती, मत्स्य व्यवसाय, कारण तिकडं सागरी किनारा असल्यामुळे तिथं मत्स्य व्यवसाय प्रामुख्याचा व्यवसाय हा गृहित धरला जातो. अशा प्राकृतिक रचनेमध्ये मृदेमध्ये आपल्याला बदल दिसते, किंवा काळी मृदा होती तिकडे आपल्याला लाल मृदा दिसते, असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी बदल जाणवतो. इकडं जसं वातावरण होतं उष्ण होतं, तिकडं जसं जसं आपण समुद्रकिनाऱ्याकडे गेलो तसं तसं आपल्याला दमट वातावरण जाणायला लागलं, हवेमध्ये बदल जाणवायला लागला. हे सगळं आपल्याला या याच्यामध्ये लिहिता येऊ शकतं प्राकृतिक रचनेमध्ये. मग निष्कर्ष काय निघाला तो आपण त्या अहवालमध्ये लिहायचं की याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष मिळाला, आपल्याला काय अध्ययन निष्पत्ती निघाली ते आपण लिहू शकतो. आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे आभार. आता आभारमध्ये म्हणजे आभार कोणाचे मानायचे? तर आभार आपण जिथं त्या तहसील ऑफिसला किंवा जिथं पण आपण कार्यालयात भेट दिली तिथे जे अधिकारी आहे त्यांची आपण मुलाखत घेतली तर आपल्याला त्यांचे आभार आपण त्यांचे आभार मानायचे की त्यांनी आपल्याला अशा अशा वेळी मदत केली, आणि ते आपण लिहू शकतो आणि आपण जो संदर्भ घेतला तो आपण लिहू शकतो. अशा पद्धतीने क्षेत्र भेट हा भूगोलाच्या अभ्यास पद्धतीचा एक, त्याला आपण पाठीचा कणा असं म्हणूया, आणि क्षेत्रभेट ही भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची अशी अभ्यास पद्धती आहे.